नमस्कार, वंदनाज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। आजची आपली रेसिपी सीताफळ बासुंदी। दुधापासून बनणाऱ्या गोड पदार्थात अनेक फळांचा वापर करून खूप सारे स्वादिष्ट पदार्थ तयार होतात, त्यातीलच हा एक प्रकार म्हणजे सीताफळ बासुंदी किंवा रबडी। चला तर मग बघूया झटपट तयार होणारी आणि तेवढी स्वादिष्ट सीताफळ बासुंदी। 1 लिटर फुल फॅट दूध जाडबुडाच्या भांड्यात घेतले। दूध तापायच्या आधी भांडं ओलं करून घ्यावे, त्यामुळे दूध खाली लागत नाही। सुरुवातीला दूध हाय फ्लेम वर ठेवून एक उकळी आली की गॅस कमी करावा, दूध उतू जाणार नाही ह्यावर लक्ष ठेवावे। दुधाला चमच्याने मध्ये मध्ये हलवत राहावे, त्यामुळे दुधावर साय धरणार नाही। भांड्याला कढईला जमा होणारी साई खरवडून दुधात मिक्स करावी। दूध अर्धे होईपर्यंत आटवून घेऊया। दूध अजून घट्ट होण्यासाठी 4 चमचे मिल्क पावडर मध्ये थोडे दूध टाकून त्याची पेस्ट तयार करून घेऊया। त्यात गुठळ्या होऊ देऊ नये। 2 पिकलेली सीताफळ घेतली आहेत, त्यांना तोडून घेऊया। त्यातील गर काढण्यासाठी त्यांना चाळणीत बियासकट गर काढून घेऊया। हे काम थोडे किचकट असते, मात्र शेवट अगदी गोड असतो। चमच्याने किंवा हाताने त्या चाळणीत घासावे, जेणेकरून बिया लवकर बाहेर निघतात। अशा प्रकारे सर्व गरातील बिया वेचून काढाव्यात व गर वेगळा करावा। चमच्याने गर थोडा दाबून घ्यावा। चाळणीतला गर खालील गरात मिक्स करून घेऊया किंवा मिक्सर मधून बारीक करून घेतला तरी चालेल। दूध आटेपर्यंत काढलेला गर फ्रीज मध्ये ठेवून द्यावा। दूध आटून अर्धे झाले आहे। मिल्क पावडर मिक्स केलेले दूध आणि साखर 4 चमचे त्यामध्ये टाकून नीट मिक्स करून घेऊया। त्यामध्ये गुठळ्या होऊ देऊ नये। आता त्यात 1 चमचा वेलची पावडर आणि 2 चमचे मिक्स ड्रायफ्रूटचे कतरण टाकावी। ते नीट मिक्स करून दूध अजून 7 ते 8 मिनिट कमी गॅसवर होऊ द्यावे। गॅस बंद करावा। बासुंदी तयार आहे। गॅस बंद केल्यावर बासुंदी 10 मिनिट थोडी थंड होऊ द्यावी। सीताफळाचा गर बासुंदीत नीट मिक्स करून पूर्ण थंड होऊ देऊया। सीताफळामुळे घट्टपणा येतो, तर मिल्क पावडरमुळे मस्त क्रीमी टेस्ट बासुंदीला येते। सीताफळ बासुंदी पूर्ण थंड झाल्यानंतर फ्रीज मध्ये 1 तास ठेवून द्यावी। छान पैकी मस्त टेस्टी यम्मी थंडगार बासुंदी गरमागरम पुरी बरोबर सर्व करावी। सीताफळ सीजन चालू आहे, तर अशी ही मस्त टेस्टी सीताफळ बासुंदी तुम्ही नक्की करून बघा आणि घरच्यांना खुश करा। नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअरचे बटन क्लिक करा। नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वंदनाज रेसिपीला सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असलेले बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका। चॅनलला भेट द्या। धन्यवाद।